प्रेग्नन्सी मध्ये तिन्ही पुरुष घरात राहत नव्हते, ते बाहेर राहत होते आणि त्यांना तणावाखाली ठेवून त्यांचा तणाव एवढा वाढला, एवढा वाढवला आणि आत्ता आपल्याला सगळ्यांना दिसतंय की त्यांना क्लीनचिट मिळाली. त्याचबरोबर त्यांनी ज्या सुनानी गरोदर प्रेग्नंट असताना तो तणाव सहन केला, त्या वहिनी प्रताप सरनाईक यांच्या मिसेस ह्या तणावाखाली आणि मानसिक तणावामुळे त्यांच्या वेगवेगळ्या तब्येती बिघडल्या. आता अर्थात ते म्हणणार नाहीत कारण आता त्यांना क्लीन चिट मिळाली, पण मग त्याची माफी कोणी मागावी? उद्या जर त्यांच्या सुनांवर काय त्याचे परिणाम झाले असते हे आम्हाला आमच्या कुटुंबातले आहेत होते म्हणून आम्ही म्हणतोय. त्याचबरोबर यशवंत जाधव यांना इतका तणाव दिला, इतका तणाव दिला, त्यांच्या मिसेसना कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर त्यांनी स्वतः डिक्लेअर केलंय. उजिंग होत होत, त्या किमो करून आल्यानंतर जास्त उजिंग असायचं. त्या परिस्थितीमध्ये पण ईडीच्या लोकांनी त्यांना छळलं, त्यांना मानसिक तणावाखाली आणलं आणि आज तिकडे गेल्यानंतर संपलं. आजच ज्यांना मी भाव म्हणते किरीट सोमय्याजी, आणि आज तर सरळ सांगितलंय हात बीत वर करून होय आमच्यात आले, क्लीन झाले. काय लोकांची भीती भीती काही नाही, क्लीन चिट मिळाली, चांगलं झालं. कोणालाही एवढा तणाव देऊच नाही. पण मग बाकी गोष्टी येतात की या राज्यात या देशात चाललंय का. काही ग्रामपंचायतीचे निकाल कालपासून येत आहेत. नाशिकमध्ये शिवसेना आघाडीवर बाकी जागा नंदुरबारमध्ये पहिला भाजप आणि मग शिवसेना आणि काँग्रेस, त्यावर आशिष शेलार यांनी असं म्हटलं आहे की एकनाथ शिंदेचा निर्णय बरोबर होता की राष्ट्रवादी सेना संपवण्याचं काम करत होतं, त्यावर काय करतो? नाही, माझी प्रतिक्रिया काय नाही, कारण अख्खा आमदारच्या आमदार मंत्री तुम्ही वजनाने घेऊन जाऊ शकता, तिथं काय छोटी ग्रामपंचायत, तिथे काय गुलाबजाम पाठवले ते डबे पाठवले खोके तर काय येऊ शकते. पण जिथे जिथे आमदार आहेत तिथे स्वाभाविक आहे, शिंदे गटात गेलेले आमदार आहेत, ते स्वतःची हे पणाला लावून. पण मी पाहिलेलं आहे, तर मी गेली 40 वर्ष या राजकारणात आहे, ग्रामपंचायत आली म्हणजे आमदारकी येतेच असं नसतं. अब्दुल सत्तार यांनी पण अशीच प्रतिक्रिया दिली आहे की जे जो निकाल आहे ज्या 4th नंबरवर शिवसेना आहे हाच निकाल आम्ही उद्धव ठाकरे यांना दाखवायचा प्रयत्न करत होतो, मात्र त्यांनी पहा बघितला नाही. अब्दुल सत्तार हो ते हिंदुत्ववादी आहेत ना बाबा, हिंदुत्ववादी म्हणून ते गेले. म्हणजे आता घरातलं काय असेल ते सगळं काढणार आणि गणपती फोटो बिटो लावणार आणि पूजा, त्यांचे काय बोलायचं? हा सरळ सरळ बाष्पळपणा आणि बाजगळपणा आहे. ताई आज जळगाव जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री जाणार आहेत, त्याआधी गुलाबराव पाटील म्हणाले की आदित्य ठाकरे यांच्याकडे फक्त संपत्ती वाढत चालते आणि त्यासोबत ते बोलले की दसरा मेळाव्यावरती बाळासाहेबांची विचार नसणार, म्हणजे शिवसेनेच्या त्याच्यावरती शरद पवार आणि सोनिया गांधी यांची विचार नसणार. हे आरोप केल्याशिवाय त्यांचं वजन वाढत नाहीये आणि शरद पवार किंवा सोनिया गांधी हा त्यांच्या पक्षाचा